नमस्कार, आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार। पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या 24 जानेवारी रोजी सांगली दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा व आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यासाठी सोमवारी दिनांक 14 जानेवारी रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे तसेच महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख सांगलीत येत असून दुपारी 12 वाजता खरे क्लब हाऊसमध्ये महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सदरची बैठक महत्वाची मानली जात आहे। या बैठकीला खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीरदादा गाडगीळ, सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप यांच्यासह अन्य पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत। लोकसभेच्या निवडणुकीसाठीचं वातावरण आतापासूनच तापू लागलं असून अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे। विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनी नागज येथे विविध विकास कामांच्या निमित्ताने आपल्या प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ फोडला आहे। भाजपनेही आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून सरकारची कामं तसेच विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू केलेलं आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 14 जानेवारी रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत। अमित शहांच्या हस्ते हरिपूर कोती पुलाचं भूमिपूजन, आयर्विन पुलाला पर्यायी पूल, पक्षाच्या जिल्हा कार्यालयाचं भूमिपूजन, त्याचप्रमाणे तासगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण शहा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। अमित शहा यांच्या दौऱ्यात शक्ती प्रदर्शन होणार आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे सांगलीच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कोणत्याही परिस्थितीत यशस्वी करायचा आहे या दृष्टीने सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत। दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, खुनी हल्ला यांसह अन्य गंभीर गुन्ह्यातील टोळीला रात्री मिरजेत जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळालंय। मात्र या टोळीतील उर्वरित चौघांनी पलायन केलंय। मराठवाड्यातील खतरनाक गुन्हेगार कुलदीप सिंग टाक हा पोलिसांच्या हाताला लागलाय। त्याने मराठवाड्यासह तेलंगणा, कर्नाटक राज्यातही गुन्हे केल्याचं कबूल केलं असल्याचं पोलीस उपाधीक्षक अनिल पवार यांनी सांगितलंय। या टोळीनं परभणी, नांदेड, लातूर, बीड, जालना जिल्ह्यासह शेजारील तेलंगणा, कर्नाटक राज्यात या टोळीनं अनेक वर्षांपासून अक्षरशः थैमान घातलं होतं। मिरज वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे नामचीन टोळीतील एकाला जेरबंद करण्यात यश मिळालंय। पळून गेलेले चौघही लवकर पोलिसांच्या हाताला लागतील अशा शक्यता पवार यांनी व्यक्त केली आहे। रात्री 9 च्या सुमारास वाहतूक नियंत्रण शाखेकडील कर्मचारी माने यांनी भरधाव वेगाने येणाऱ्या इंडिका कार शाहू चौकात येताना दिसली। कार थांबवली असता त्यात 5 लोक बसलेले दिसले। चालकाला लायसनबाबत विचारणा केली असता त्याने टाळाटाळ केली। चालकाशेजारी बसलेल्याने माने यांना उद्धट उत्तर देत अचानक चाकू काढून माने यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला। मात्र माने यांनी तो चुकवलाय। गाडीतीलच दुसऱ्या एकाने चाकूधारी व्यक्तीला गाडीत बसवून भरधाव वेगानं एसटी स्टँडकडे कूच केलाय। माने यांना संशय आल्यानं स्टँड परिसरात तैनात असणाऱ्या गोसावी सूर्यवंशी यांना कळवलंय। त्यांना अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ सांगितलेल्या वर्णनाची कार अडवली तेव्हा कारमधील लोक पळून जाण्याच्या प्रयत्नात होते। त्याचवेळी वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी पोहोचले। त्यांनी 5 पैकी कुलदीप सिंग, गगन सिंग टाक याला जागेवर जेरबंद केलंय। उर्वरित चौघांनी अंधाराचा फायदा घेत गाडीतून धूम ठोकली। इंडिका गाडीची झडती घेतली असता त्यात गाडीत एक चाकू, एक लोखंडी लॉक कटर, स्क्रूड्रायव्हर, कटावणी, लोखंडी पाईप, टायर व एका सॅकमध्ये 440 रुपयांची नाणी, एक सुधाराची दोरी, मिरचीपूड, एक मोटरसायकलचा टायर असा 2,16,000 रुपयांचा मुद्देमाल मिळालेला आहे। पोलिसांनी ताब्यातील आरोपींची चौकशी केली असता त्याने आपण परभणीचे असून सोबत असणाऱ्या साथीदारांची नावं सांगितली। करण सिंग टाक, सुनील सिंग टाक, जगत सिंग दुधाना, करत सिंग दुधानी असं त्यांचं साथीदारांचं नाव आहेत। दरोडा, चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिली आहे। निरीक्षक तहसीलदार यांनी परभणी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून ताब्यात घेतलेल्या कुलदीप सिंग यांच्यासह पळून गेलेल्या आरोपींबाबत माहिती घेतली। त्यावेळी हे सर्वजण रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली। आरोपीकडून मिळालेली कार ही अहमदपूर येथून चोरल्याचं तपासादरम्यान स्पष्ट झालंय। तसेच गाडीतील टायर तुळजापूर येथून चोरल्याचं निष्पन्न झालंय। एकरकमी एफआरपी देण्याच्या मागणीसाठी आज दुसऱ्या दिवशीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात आंदोलन केलंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज तासगाव, कवटेमंकाल आणि पलूस तालुक्यातील 6 साखर कारखान्यांच्या 8 नोंदणी कार्यालयांना टाळ्या ठोकल्यात। स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलंय। एकरकमी एफआरपी मिळालीच पाहिजे यासाठी कालपासून जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केलंय। तासगाव, कवटे, एकंद, कुमटे या ठिकाणी सांगलीच्या दत्त इंडिया तर मोहनराव शिंदे म्हैसळकर आणि कवटेमंका येथील शिरढोण कुची येथील महाकाली साखर कारखाना दत्त इंडिया नोंदणी कार्यालयांना तर पलूस तालुक्यातील बिलवडी, अंकलकोप येथे सोनहिरा सहकारी उदगिरी साखर कारखाना, क्रांती साखर कारखाना आणि दत्त इंडिया सांगली अशा 1 नोंदणी कार्यालयांना
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून टाळा ठोकण्यात आलाय. या आंदोलनावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत एकरकमी मिळाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी आंदोलन कायम आहे. दरम्यान साखर कारखानदारांकडून उसाच्या एफआरपीची पहिली उचल म्हणून 2,300 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत. मात्र याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं तीव्र विरोध दर्शवलाय. साखर कारखानदारांच्या एफआरपीच्या तुकडे पाडण्याच्या भूमिकेविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन छेडलेलं आहे. काल जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या कार्यालयांना पेटवून देत टाळं ठोकण्यात आलंय. आज जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या नोंदणी कार्यालयांना टाळं ठोकल्यानं कारखानदार आणि स्वाभिमानीमध्ये संघर्ष तीव्र होणार असल्याचे चिन्ह आहे. शिराळा येथील भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांच्या शिवाजी केन कारखान्यानं एक वर्षापासून शेतकऱ्यांचं उसबिलं दिलेले नाहीत. त्यामुळे प्रहार शेतकरी संघटनेचे आमदार नाईक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास गाजराचा हार घालून निषेध केला. त्यावेळी पोलिसांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. शिराळ्यातील मर्यादी चौकात संघटनेनं आंदोलन केलं होतं. वेळोवेळी उसबिलं देतो असं गाजर दाखवून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे म्हणून आमदार नाईक यांचा निषेध करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास गाजराचा हार घातलाय. आंदोलनावेळी कार्यकर्ते गाजराचा हार पुतळ्यास घालत असताना पोलिसांनी आंदोलकांमध्ये जोरदार झटापट झाली. यावेळी बोलताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील सुतार म्हणाले की आमदार नाईक यांनी एक वर्ष झालं तरी ऊस बिल दिलेलं नाही. मुख्यमंत्री येणार म्हणून शेतकऱ्यांना धनादेश दिले तेही एक महिना पुढील तारखेचे तेही बँकेत वटले नाहीत. अशा शेतकऱ्यांचे पैसे खाल्लेल्या आमदार नाईक यांच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्री शेतकरी मेळावा घेतात ही दुर्दैवी बाब आहे. वाकुर्डे योजना कशासाठी करता? या योजनेच्या पाण्यावर शेतकरी पिकं घेतली व त्यांची रक्कम या आमदारांना खिशात घालण्यासाठी मिळेल म्हणून का असं सांगितलं. यावेळी सचिन पाटील म्हणाले आमचे पैसे दिलेले नाहीत त्यांच्यावर काहीच कारवाई नाही मात्र आमचे घामाचे पैसे मागतो म्हणून आम्हालाच अटक केली जाते. आम्ही आमच्या पैशासाठी कारखानदारांवर गुन्हे दाखल करणार आहोत. 4,500 शेतकरी ऊस बिलं न मिळाल्याने अडचणीत आलेले आहेत असं सांगितलंय. आमदार नाईक यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास गाजराचा हार घालताच पोलिसांनी जिल्हाध्यक्ष सुनील सुतार, स्वप्नील पाटील, सचिन पाटील, संपत कांबळे, श्रीराम नांगरे, दिग्विजय पाटील यांच्यासह अनेक संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक केलेली आहे. शांतिनिकेतन लोकविद्यापीठाचं मैदान आज हलगीच्या कडकडाटात नुसतं दुमधुमून गेलं. असंख्य चाहत्यांच्या जल्लोषी उत्साहात आणि शिट्ट्यांच्या निनादात आज या मैदानावर लेझिम स्पर्धा पार पडल्यात. या स्पर्धेत आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक लेझिम मंडळ या संघानं बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावला. नवभारत शिक्षण मंडळाचे संस्थापक संचालक प्राचार्य डॉ पी व्ही पाटील यांच्या 87व्या जयंतीनिमित्त शांतिनिकेतन लोकविद्यापीठातील मैदानावर आज लेझिम स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेच्या निमित्तानं दुर्लक्षित होत चाललेल्या लेझिम सारख्या बहारदार ग्रामीण खेळाला पुन्हा चालना मिळाल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली. गावाकडून आलेले अनेक संघ आणि लेझिम खेळाडू संयोजनावर खुश होते. आज सकाळपासूनच मैदानावर हलगीचा कडकडाट सुरू झाला होता. सायंकाळपर्यंत या स्पर्धा रंगल्या. स्पर्धा पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक संघ या स्पर्धेत उतरल्यामुळे रंगत आली होती. मुलींच्या संघांनी स्पर्धेत रंगत आणली. स्पर्धेचं उद्घाटन विवेक पाटील यांच्या हस्ते झालं. यावेळी संस्थेचे संचालक गौतम पाटील, उपसंचालक बी आर थोरात, तानाजीराव मोरे, प्रशासकीय अधिकारी एम के आंबोळे आदी मान्यवर उपस्थित होते. संजय बामणे, जीवन कदम यांनी परीक्षणाची जबाबदारी पार पाडली. संचालक गौतम पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलंय. महेश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केलंय. अनिकेत शिंदे यांनी सूत्रसंचालन केलंय तर आभार मोहन कोळेकर यांनी मानलाय. या स्पर्धेमध्ये आद्य क्रांतीवीर उमाजी नाईक लेझिम मंडळ शिपूर यांनी प्रथम क्रमांक, नवतरुण लेझिम मंडळ वाघवाडी यांनी द्वितीय क्रमांक, 20वा लेझिम मंडळ सांगली यांनी तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक राजमाता जिजाऊ लेझिम पथक सैनिक टाकळी तर 5वा क्रमांक विभागून संग्राम लेझिम मंडळ सांगली तर न्यू हनुमान लेझिम मंडळ शेळगाव राणा राधारंगरी यांनी पटकावलेला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास शासनाकडून प्रतिवर्षी अनुदान देण्यात येत आहे. वास्तविक तो पैसा जनतेचा आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी साहित्यिकांचा उल्लेख बैल असा केला होता. तो यथार्थ आहे. त्यामुळे भविष्यकाळात त्या बैलांना घालण्यात येणारी अनुदानरूपी वैरण तातडीनं बंद करावी अशी मागणी अॅडव्होकेट के डी शिंदे यांनी केली आहे. संमेलनाच्या उद्घाटक ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या संमेलनानं अपमान केल्याच्या निषेधार्थ विविध पुरोगामी संघटनेच्या वतीने सहगल यांच्या भाषणाचं जाहीर वाचन करण्यात आलंय. त्यावेळी अॅडव्होकेट शिंदे बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ बाबूराव गुरव होते. अॅडव्होकेट शिंदे म्हणाले बहुजन साहित्यिकांनी सावध राहिलं पाहिजे. प्रतिगामी विचारसरणीचे बहुतांशी जण पुरोगामी साहित्यिकांच्या खांद्यावर हात टाकतात आणि आपलं असं करून घेतात. आपले पुरोगामी साहित्यिक देखील त्याला बळी पडत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे बहुजन साहित्यिकांनी सावध राहण्याची गरज आहे. बहुजन मुलांनी त्यांना झालेले अनुभव साहित्यात मांडले पाहिजेत. विनोदी लिखाण म्हणलं की दादा कोंडके न आठवता पु ल देशपांडेंचं कौतुक का होतं. मी शेंगा खाल्ल्या नाहीत असं म्हणणाऱ्या लोकमान्य
नागरिकांचा उदोउदो का होतो याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. डॉक्टर बाबुराव गुरव म्हणाले, धर्माचं रूपांतर कर्मकांडात करण्याचं षडयंत्र सध्या सुरू आहे. मूल व्यवस्था हा साहित्याचा आत्मा असून त्याकडेच आजकाल दुर्लक्ष होत आहे. हे रोखायचं असेल तर चळवळ व्यापक करण्याची वेळ आली आहे. खऱ्या स्वातंत्र्याची लढाई सुरू करण्याची वेळ आता आली असल्याचंही त्यांनी सांगितलंय. मराठी साहित्य संस्कृतीचा अपमान असल्याचं मत वि द बर्वे यांनी व्यक्त केलंय. धनाजी गुरव यांनी सहगल यांना बोलवून ऐनवेळी त्यांचं निमंत्रण रद्द करण्यामुळे स्वतःला पुरोगामी म्हणणाऱ्या काही साहित्यिकांचा प्रतिगामी चेहरा समोर आल्याचं मत व्यक्त केलंय. त्यावेळी विकास मगदूम, योगेश पाटील, शाहीन शेख, शिवाजी त्रिमुखे आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. जन्मदात्या पित्यास मारहाण करणाऱ्या नराधम पुत्राच्या विरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आदित्य बाबुराव सरडे असं त्या नराधम पुत्राचं नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शनिवारी दुपारी 1:30 सुमारास सदरची घटना घडली आहे. मारहाण झालेले बाबुराव सरडे हे आपल्या कुटुंबासमवेत हाडको कॉलनीतील राहतात. शनिवार दुपारी 1:30 सुमारास बाबुराव हे कपाटात ठेवलेली काही कागदपत्र शोधत होते. तर मुलगा आदित्य याने त्यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद टोकाला गेल्यावर आदित्य याने त्यांच्या हातातील चाकू वडिलांना फेकून मारला. त्याचप्रमाणे कुलूपही फेकून मारलाय. जखमी झालेल्या बाबुराव यांनी आपल्या मुलाच्या विरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आदित्यवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका कायद्यानुसार बंधनकारक असणाऱ्या क्षेत्रसभा घेण्यासाठी सांगली जिल्हा सुधार समितीनं सातत्याने पाठपुरावा करून देखील प्रशासन टाळाटाळ करत आहे. त्यामुळे सुधार समितीनं निवडणुकीत दिलेल्या विश्वासनाम्यानुसार आज पहिली जनतेची क्षेत्रसभा प्रभाग 17 महावीर उद्यानासमोर घेण्यात आली. सुधार समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट अमित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्षेत्रसभा पार पडली आहे. महापालिका अधिनियम 29(ब)नुसार प्रशासनानं क्षेत्रसभा घेणं बंधनकारक आहे. यासाठी सुधार समितीनं सातत्यानं जनआंदोलन, प्रतिक्षेत्रसभा, कायदेशीर कारवाई पाठपुरावा केला, मात्र प्रशासनाने त्याला दाद दिली नाही. सुधार समितीने नगरसेवकांची पद रद्द करण्यासाठी कायदेशीर कारवाईची हालचाल सुरू केल्यानंतर केवळ दिखावा म्हणून काही क्षेत्रसभा प्रशासनानं घेतल्यात, मात्र नागरिकांचा रोष अंगावर येत असल्यानं त्या पुन्हा बंद झाल्यात. महापालिका निवडणूक होऊन नव्यानं आलेल्या सत्ताधाऱ्यांनाही नागरी प्रश्न व क्षेत्रसभेशी देणंघेणं असल्याचं दिसत नाही. फक्त निवडणूक खर्च वसुलीसाठी सर्वजण धडपडताना दिसत आहेत. सुधार समितीनं आपल्या विश्वासनाम्यात क्षेत्रसभा घेण्यास असल्याचं जाहीर केलंय. त्यानुसार आज सायंकाळी प्रभाग क्रमांक 17 महावीर उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ पहिली क्षेत्रसभा घेण्यात आली आहे. या क्षेत्रसभेसाठी प्रभागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली आहे, मात्र महापालिका प्रशासनाच्या सर्व विभागांच्या खातेप्रमुखांना बोलावण्यात आल्यानंतरही त्यांनी याकडे पाठ फिरवली आहे. या क्षेत्रसभेमध्ये नागरिकांनी आपल्या प्रभागातल्या समस्या मांडल्यात. या प्रभागातील नागरिकांना प्रामुख्याने भटक्या कुत्र्यांच्या समस्येला मोठ्या प्रमाणावर सामोरं जावं लागतंय. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी प्रामुख्याने नागरिकांनी क्षेत्रसभेत केली आहे. या सभेचं संयोजन सुधार समितीचे संभाजी पोल, सुधीर नवले, उदय निकम, संजय विजर्गी, सुरेश पाटील, रवींद्र काळोखे, अभिषेक खोत, सुधीर भोसले, अल्ताफ पटेल, मनीष चौधरी, संदीप भोसले, प्रथमेश खिलारे आदींनी केलंय. यावेळी जयंत जाधव हेही उपस्थित होते. बनावट सहीनं खरेदी दस्त तयार करून 1 गुंठ्याचा प्लॉट बळकावून फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होऊन 2 महिने झाले तरी पोलिसांकडून संशयितांना अटक करण्यास टाळाटाळ केली जात आहे. रवींद्र विजय, कुदय, सुनीता आवटे व एक अनोळखी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावं आहेत. या प्रकरणी कुपवाड येथील सुधाकर नरसाप्पा कोळी यांनी फिर्याद दिली आहे. कोळी यांनी 2003 हरिपूर रस्त्या परिसरातील काळीवाट येथे एका गुंठ्याचा प्लॉट खरेदी केला होता. 2012 तिथं शेड मारून राहत होते. त्यानंतर ते कुटुंबियांसमवेत कुपवाड येथे राहण्यास गेले. त्यानंतर 2016 कुदय यांनी कोळी यांच्या प्लॉटमधील शेड काढून टाकलाय. त्यानंतर त्यांनी बनावट शाहीद्वारे खरेदी दस्त करून कोळी यांचा प्लॉट सुनीता आवटे यांना विकलाय. याची माहिती मिळाल्यानंतर कोळी यांनी महापालिकेतून याबाबतची सर्व माहिती मिळवली. त्यानंतर हा सर्व फसवणुकीचा प्रकार उघडकीस आलाय. त्यानंतर कोळी यांनी 2 महिन्यांपूर्वी याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होऊन 2 महिने झाले तरी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.